दहशतवादी विरोधी पथक म्हणजेच ATSने मोठी कारवाई केली असून खामगाव तालुक्यातील गोंदापूर येथील युवकाला अटक केली. मोहम्मद जुनेद असे या संशयित युवकाचे नाव आहे. आज त्याच्या गोंदापूर गावात पोलीस अधिकाऱ्यांनी काही चौकशी केल्याची माहिती जनउपचारला मिळाली. जुनेद या तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली. तो काश्मीरमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबासाठी काम करीत असल्याचा संशय आहे. लष्कर ए तोयबासाठी काम करण्यासाठी त्याला पैसे मिळाले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या दहशतवादी गटांशी संबंध असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. काल 23 मे रोजी दुपारी पुण्यातून त्याला अटक करण्यात आली. जुनेद गेल्या 1.5 वर्षापासून पुण्यात राहत होता. तिथूनच तो लष्कर ए तोयबासाठी काम करीत होता. ATSने केलेल्या कारवाईनंतर बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली.